नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। बघूयात गुरुवार 24 डिसेंबर दुपारपर्यंतच्या ठळक घडामोडी। मनसे आणि अमेझॉन मधील वाद आता चिघळण्याची शक्यता। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिंडोशी न्यायालयाकडून नोटीस। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून रेस्टॉरंट आणि बार चालकांना मोठा दिलासा। परवाना शुल्कात 50% कपात करण्याचा निर्णय। मराठा समाजाला EWS आरक्षणाचा लाभ। 25 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात गडबड झाल्यास राज्य सरकारची जबाबदारी। संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा। आमदारकीच्या मोहापाई राजू शेट्टी यांची दशा पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी झाली। भाजप नेते आशिष शेलार यांची शेट्टींवर टीका। EWS आरक्षणाला विरोध नाही, पण याचा धोका SEBCला होणार नाही याची हमी सरकार घेणार का? मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजेंचा संतप्त सवाल। मराठा समाजानं EWS आरक्षणाचा लाभ घ्यावा आणि आरक्षणाचा विषय मिटवावा। संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांचं वक्तव्य। स्थानिक पातळीवर शिवसेनेशी जुळवून घ्या, अजित पवारांचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आदेश। दौंडमधील भाजप रासपच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश। ब्रिटनहून नागपुरात आलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह। नव्या स्ट्रेनच्या भीतीने प्रशासन सतर्क, बाधित तरुणावर उपचार सुरू। नव्या कृषी कायद्यांविरोधात काँग्रेस आक्रमक, शेतकऱ्यांच्या समर्थनासाठी आंदोलन। प्रियांका गांधींसह काँग्रेस नेत्यांना दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात। राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि अधीर रंजन चौधरी यांनी घेतली राष्ट्रपतींची भेट। अन्यायी कृषी कायदे रद्द करण्याची मागणी। जो विरोधात उभं राहतो त्याला मोदी दहशतवादी ठरवतात। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा। कृषी कायदे रद्द होईपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका। नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचा ताफा अडवत निषेध। 13 शेतकऱ्यांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा। ब्रिटनहून आलेले 5 कोरोना पॉझिटिव्ह दिल्ली विमानतळावरूनच फरार। प्रशासनाची धावपळ, 3 जणांना शोधण्यात प्रशासनाला यश। भारताचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या मनात भारताबद्दल प्रेम नव्हतं। योगी सरकारमधील मंत्री आनंद स्वरूप शुक्ला यांचं वादग्रस्त वक्तव्य। निवडणुकीआधीच पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं। बंगालचा गुजरात होऊ देणार नाही, ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा। यासह आत्ताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।